पॉलिनॉमियल्सचे डिफरंट फॉर्म्स कोणते आहेत समजा आपल्याकडे फोर एक्स प्लस एक्स क्यूब्ड प्लस थ्री प्लस सेव्हन एक्स रेज टू फाईव्ह सारखे पॉलिनॉमियल आहे हे हायर ऑर्डर पॉलिनॉमियल आहे कारण इथे ऑर्डर ही टू पेक्षा मोठी आहे हे थोडं वियर्ड दिसत आहे का कदाचित तुम्ही म्हणू शकता हे परफेक्ट नाहीये आपण नेहमी पॉलिनॉमियल्सला त्याच्या टर्म्सच्या पॉवर्सच्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायला हवं ह्या फोर टर्म्समध्ये फाईव्ह सर्वात हायेस्ट पॉवर आहे म्हणूनच सेव्हन एक्स रेज टू फाईव्ह आधी लिहिली आहे त्यानंतर आहे पॉवर थ्री आपण नंतर एक्स क्यूब्ड लिहू आणि त्यानंतर फोर एक्स प्लस थ्री म्हणून आपण पॉलिनॉमियल सेव्हन एक्स रेज टू फाईव्ह प्लस एक्स क्यूब्ड प्लस फोर एक्स प्लस थ्री असा लिहिला आहे याला पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म म्हणतात हा सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म आहे जो पॉलिनॉमियसच्या फॅक्टरायझेशन आणि डिव्हिजनसाठी आपल्याला समजणं गरजेचं आहे स्टँडर्ड फॉर्मकडे बघा तुम्ही बघितलं का की मध्येच एक्सच्या काही पॉवर्स मिसिंग आहेत मी कशाबद्दल बोलत आहे तर हायेस्ट पॉवर फाईव्हच्या खाली असलेल्या नॉन नेगेटिव्ह पॉवर्सबद्दल इथे फाईव्ह थ्री वन आणि झिरो आहे म्हणजेच पॉवर्स फोर आणि टू मिसिंग आहेत याबरोबरच आपण येतो इंडेक्स फॉर्मकडे जिथे आपण फाईव्हपेक्षा लहान एक्सच्या सर्व नॉन नेगेटिव्ह पॉवर्स इन्क्लूड करू शकतो त्याला सेवन एक्स रेज टू फाईव्ह असं लिहूया पण आपण पॉवर फोर कशी इन्क्लूड करणार सिंपल आहे आपण झिरो एक्स रेज टू फोर ऍड करणार इथे आपण पॉलिनॉमिअलची व्हॅल्यू चेंज करत नाही कारण आपण झिरो ऍड करतोय नंतर आपण एक्स क्यूब्ड तसाच लिहूया आपण फाईव्ह फोर आणि थ्री कव्हर केले आहे आता टू वन आणि झिरो बाकी आहे आपल्याकडे टू नाहीये तर आपण झिरो एक्स रेज टू टू ऍड करूया आपल्याकडे आधीच वन आणि झिरो आहे म्हणून आपण फोर एक्स प्लस थ्री तसंच लिहूया इंडेक्स फॉर्म एक्सच्या सर्व नॉन नेगेटिव्ह पॉवर्स कव्हर करतो ज्या हायेस्ट पॉवरपेक्षा कमी आहेत फाईव्ह फोर थ्री टू वन आणि झिरो लक्षात ठेवा हे थ्री एक्स रेज टू झिरो आहे इंडेक्स फॉर्ममुळे आपल्याला दुसऱ्या फॉर्ममध्ये आन्सर मिळालं जे को एफिशियंट फॉर्ममध्ये आहे नावाप्रमाणेच हे फक्त प्रत्येक टर्मचे एफिशियंट्सच कन्सिडर करते इंडेक्स फॉर्ममध्ये प्रत्येक टर्मचे कोएफिशियंट्स म्हणजे काय एक्स रेज टू फाईव्ह चा कोफिशियंट सेवन आहे एक्स रेज टू फोरचा को एफिशियंट झिरो आहे एक्स रेज टू थ्री चा कोफिशियंट वन आहे अँड सो ऑन कोएफिशियंट फॉर्म मध्ये त्यांना सेवन झिरो वन झिरो फोर आणि थ्री असं लिहिता येईल ब्रॅकेट्समध्ये लिहिलेल्या कोएफिशियंट्सला कोएफिशियंट फॉर्म म्हणतात पॉलिनॉमियलच्या हायेस्ट पॉवरला डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल किंवा बहुपदीची कोटी असं म्हणतात ह्या पॉलिनॉमियलमध्ये फाईव्ह हायेस्ट पॉवर आहे आणि हेच रीजन आहे की फाईव्ह ही डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल आहे पुढच्या भागात आपण ह्या फॉर्मची अजून काही एक्झाम्पल्स पाहूयात